स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहीम देशभरात राबवण्यात येते, मात्र मुंबईमध्ये महापालिकेकडून वाटप करण्यात आलेल्या लाखो झेंड्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याची माहिती समोर आली आहे। पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत, त्यामुळे या प्रकरणी जबाबदार झेंडे पुरवठादारावर पालिकेकडून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे नेत्यांकडून केली जाते आहे। सर्व खादी उद्योग केंद्र असताना खासगी कंत्राटदारांना हे कंत्राट देण्याचा घाट का घातला असा सवाल उपस्थित केला जातोय। आपण बघतोय की मुंबईमध्ये मुंबई महापालिकेकडून झेंड्यांमध्ये वितरित केलेले झेंडे आहेत त्या लाखो झेंड्यांमध्ये त्रुटी आहे आणि आता पुरवठादारावर कडक कारवाई करण्याची मागणी आता मनसेने केलेली आहे। राष्ट्रध्वज पाळताना फडकावताना काही नियम पाळणं गरजेचं आहे, कोणकोणते नियम पाळायचे आहेत त्यावर एक नजर टाकूया। ध्वज फडकावताना ध्वज लावताना केशरी रंगाची बाजू वरच्या दिशेने करा, वरच्या दिशेने ठेवा, ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्या। तिरंगी ध्वजाचा आकार आयताकार असावा, झेंड्याची लांबी रुंदीचं प्रमाण 3x2 आहे, कातलेल्या विणलेल्या मशीनद्वारे तयार केलेल्या सूत पॉलिस्टर लोकर सिल्क आणि खादीपासून बनवलेल्या कापडाचा वापर करा। अर्धा तुटलेला फाटलेला मळलेला राष्ट्रध्वज कोणत्याही परिस्थितीत फडकावू नका। कार्यालयांच्या ठिकाणी ध्वज फडकवल्यास ध्वजसंहिता पाळावी, ध्वज सूर्योदयापूर्वी फडकवावा, घरोघरी तिरंगा फडकवताना तो दररोज सायंकाळी उतरवण्याची गरज नाही। राष्ट्रध्वजासमवेत इतर कोणताही ध्वज एकाच काठीवर फडकावू नका। ध्वज उतरवल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो जतन करून ठेवा। आपण बघतोय की राष्ट्रध्वजाबरोबर हे करू नये, प्लॅस्टिकच्या ध्वजाचा वापर करू नये, आता फाटलेल्या किंवा चुरगळलेला ध्वज लावू नये। ध्वज ज्या काठीवर फडकावत असाल त्या काठीवर किंवा काठीच्या टोकावर फुलं किंवा हार घालू नयेत। राष्ट्रीय ध्वजापेक्षा अन्य कोणताही ध्वज उंच नसावा आणि राष्ट्रीय ध्वजाच्या लगत नसावा। ध्वजाला माती आणि पाण्याचा स्पर्श होऊ नये याची खबरदारी प्रत्येकानं घेतली पाहिजे। ध्वज फाटेल अशा पद्धतीनं तो फडकवू नये किंवा बांधू नये। ध्वज मलिन होईल अशा पद्धतीनं त्याचा वापर करू नये किंवा ठेवू नये। ध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर लिहू नये। राष्ट्रध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी किंवा अन्य कारणासाठी अजिबात करू नये। अभियान कालावधीनंतर झेंडा फेकू नये, तो सन्मानाने जतन करून ठेवावा। तिरंग्याचा वापर कोणतीही वस्तू गुंडाळण्यासाठी करू नका।